सबस्क्राईब करा MHU न्यूज यूट्यूब चॅनलला आणि दाबा बेल आयकॉन बटन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी. शिवसेना पक्ष आज सत्तेवर जरी असला तर सत्ता शिवसेनेकडे नाही, राष्ट्रवादीकडे आहे. नामदारी मुख्यमंत्री आहेत, नामदारी. पत्रकारांनी कोणीही प्रश्न विचारला का उत्तर एक तर शरद पवारांनी द्यावं असं सांगतात, जयंत पाटलांनी तरी द्यावं, नाहीतर देसाईंनी तरी द्यावं असा हात केला जातो. प्रश्नाला उत्तर राज्याचे मुख्यमंत्री देऊ शकत नाही. राज्याबद्दलची कोणत्याही योजनेची माहिती मुख्यमंत्र्याला नाही, महाराष्ट्राचं प्रशासन ज्याला ज्ञात नाही, माहिती नाही, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राची प्रगती करू शकत नाही. कर्जमाफी जाहीर केली, दिली नाही बांधवांनो. तुम्ही वृत्तपत्रात कर्जमाफी केली 2 लाखापर्यंत, नाहीये. कुठल्याही बजेटमध्ये प्रोव्हिजन तरतूद नाही. मार्च नंतर दाखवणार म्हणे सप्लिमेंटरीमध्ये रक्कम किती ती सांगत नाही, किती लाभार्थी आहेत शेतकरी तेही सांगत नाही. फसवेगिरी चालू आहे, घोषणाबाजी करून आणि फलक लावून. तसे फलक रत्नागिरीमध्ये लागले असतील. शेतकऱ्यांना देण्याची किंवा सातबारा कोरा करण्याची क्षमता या सरकारमध्ये नाही. कर्जमाफी देण्याची पूर्ण सरसकट या सरकारची नाही. त्यामुळे या सरकारकडून नगरपालिकेला काय मिळेल आणि शिवसेना काही करेल अशातला भाग नाही. काही करायचं झाल्यास बारामतीला जावं लागेल, पवारांची परवानगी घ्या, अशी सध्याची परिस्थिती आहे. सत्ता कोणाची होती, मुख्यमंत्री कोणी झाला, आम्हाला चालला असता. महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे, जवळपास 4 लाख कोटीचा बजेट आहे या राज्याचा, प्रगतशील राज्य आहे देशातील. अशा राज्याचा मुख्यमंत्री प्रगतशील राज्याला पुढे प्रगतीकडे घेऊन जाणारा हवा. अज्ञानी नको, नवशिक्का नको, अधोगतीकडे महाराष्ट्र नेणारा नको. आणि ते चित्र पहिल्या दिवसापासून दिसत असल्याने आम्हाला वाटतं दीर्घकाळ हे सरकार असू नये. बोलतोय करतोय, किती 3-3 पक्षात सरकार कसं चाललंय. या 1 महिन्यात आपल्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारा कळलं पाहिजे हे सरकार नाहीये, काहीच होत नाहीये. मंत्रिमंडळ 1 महिन्यात नाही जाहीर करू शकले, 1 महिन्यात ते बाकीचं कारभाराच काय. आज बेकारी वाढते याबद्दल कोणाला हे आहे. कुठल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने सांगितली कुठली गोष्ट पूर्ण केली सांगावी मला. आणि मग अशा व्यक्ती बरं, दोघांची आयडियोलॉजी वेगळी आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वेगळी आहे, धर्मनिरपेक्ष सर्व धर्मसमभाव आणि हे हिंदुत्ववादी विचाराचे. खरं म्हणजे काँग्रेस शिवसेनेवर आली कशी हा प्रश्न आहे. विचार जमतच नाही हो. आता जयंत पाटील मुख्यमंत्री आहे का उद्धव ठाकरे आहे, सगळं उत्तर जयंत पाटीलच देतात. काय अथॉरिटी आहे त्यांना. बरं, उद्धव ठाकरेंच्या कॅबिनमध्ये बाजूला खुर्ची जयंत पाटलांचीच आहे आणि त्यामुळे त्यांना सत्ते चान्स मिळाला, नाही तर भाजप आणि शिवसेने सत्ता असती हे त्यांना स्वप्नातही नव्हतं. स्वप्न न पडताही मिळालं जे आहे. आणि मग विरोधकांचा अटॅक पाहून त्यांना, भाजपचाच अटॅक आहे, बाकी सगळे विरोधक सत्तेवरच आहेत ना. आज हा सण करा म्हणा, राज्यासमोरील जनतेचे प्रश्न घेऊन आंदोलन करणार ते त्यांनी सोडवावे. उदाहरण बेकारीचा प्रश्न, शेतकऱ्यांना 100% कर्ज माफी, 7-12 कोरा, शिक्षणातले काही प्रश्न आहेत, उद्योगातले काही प्रश्न आहेत, मुंबईचे काही प्रश्न आहेत. मुंबई बकालोत चालली आहे, जगात अनेक शहरं उदयाला आली या 25 वर्षात, सिंगापूर सारखं सांगाई सारखं. आणि मुंबई काय, मुंबई सारखा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही त्यांच्या विरोधात लढणार. पण त्यानंतर शिवसेनेच्या कोणी नेत्याने आमदाराने मंत्र्यांनी कोकणात एखादा प्रोजेक्ट आणला, प्रकल्प आणला असं सांगता येणार नाही.
आताही सप्लिमेंटरी बजेट आला त्यात कोकण नाही, ना आमदार बोलत ना कोण मंत्री बोलत, आता मंत्री नाहीच आहे, आता औषधाला कोणतरी देतील नाव ऐकतोय. बाकी कोकणावर अन्याय. इंडस्ट्री मिनिस्टर सुभाष देसाई होते, या सरकारमध्ये आहेत, तेच चालू करतात तेच बंद करतात, याला शिवसेना म्हणतात. नागरिकत्व विधेयक 2019 जे पास झालं ते बिल ज्याच्यासाठी ज्या विषयासाठी आहे नागरिकत्व देण्यासाठी, त्याबद्दल आपल्याच बाजूचे देश काही लोकांना इकडे पाठवून मिसगाईड केलं जात आहे समाजाला. यामध्ये मी जे बिल वाचलं आहे आणि मी सभागृहात होतो त्यावर, माझं नावही होतं पण माझं नाव येईपर्यंत 44 लोक बोलले, पुढच्या लोकांना संधी नाही मिळाली. या विधेयकामध्ये 1947 साली फाळणी झाल्यानंतर महात्मा गांधी यांनी जिना त्यावेळेला जिना यांनी एक घोषणा केली, चलो पाकिस्तान. मुसलमान बांधवांना त्यांनी सांगितलं की आपला देश झाला नवीन, तुम्ही चला. सगळेच काही मुस्लिम बांधव गेले नाहीत, आजही 23 कोटी आपल्या देशात आहेत, बरेचसे गेले. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे आपल्या बाजूला असलेले देश त्यावेळेला 47 नंतर फाळणी झाल्यानंतर तिथे असलेले हिंदू, पारशी जे काही लोक होते अन्य धर्मीय, त्यांच्यावर बरेचसे छळ म्हणा अत्याचार झाले. अत्याचार हे कागदोपत्री आहेत जे काय आहेत ते सगळ्या प्रकारचे अत्याचार. ती लोक त्यावेळेला सीमारेषा ओलांडून भारतात आले आणि भारतात आल्यानंतर त्याला जिथे जागा मिळेल तिथे राहिले, नोकरी मिळेल तिथे, काय मिळेल तसं काम धंदा करून उदरनिर्वाह करत होते 72 वर्ष. आज मी ती बोलेल, काँग्रेस सत्ता होती देशामध्ये, काँग्रेसने त्या लोकांचा कधी विचार केला नाही. या विधेयकामध्ये चला असा काही कायदा करूया नागरिक देण्याचा, त्यांना रोजी रोटी, शिक्षण भिक्षण त्यांच्या मुलं, हा विचार काँग्रेसने कधी केला नाही. पण तो भारतीय जनता पक्षाच्या माननीय मोदी, माननीय अमित शहा यांनी विचार करून या लोकांना भारताचं नागरिकत्व द्यावं आणि त्याचं पुनर्वसन करावं हे महत्वाचं, यासाठी नागरिकत्व देण्याचं मान्य केलं आणि हे विधेयक आणलं. प्रश्न जो येतो तो आपण जो विचारला तर रोग की याच्यामध्ये हिंदू, ख्रिश्चन, पारसी, जैन, बौद्ध वगैरे आहेत, सहा धर्म आहेत, मुस्लिम कान बरोबर ना, हा प्रश्न. हे तीन देश आहेत आपल्या बाजूचे, ते मुस्लिम आहे, मुस्लिम देश आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बरेचसे लोक इकडून तिकडे गेले, ऑलरेडी गेले नवीन देश झाला म्हणून, त्यामुळे तिकडून येण्याचा काही प्रश्नच नाही ना, ते मुस्लिम देशच आहेत. आणि म्हणून या बिलामध्ये मुस्लिम शब्द आला नाही, त्याला कारण एवढंच आहे. याचं कारण आहे, बरं आपण एखाद्या मुस्लिमाने बाहेरून आला, आपला कोण नातेवाईक आहे आणि आपण नागरिकत्व फॉर्म भरला त्या ह्याच्यामध्ये, आपण नागरिकत्व देतो. मुस्लिमांना नागरिकत्व देत नाही असं नाही, पण त्या प्रोसेसमध्ये जायला पाहिजे. ह्या बिलाच्या माध्यमातून जे नागरिकत्व देणार त्याला टर्म्स कंडिशन वेगळे आहेत आणि म्हणून आपल्या बांधवांना मिसगाईड केलं जात आहे की तुम्हाला तुमच्यावर अन्याय केला जातो. हा अन्याय नाही आहे, इथे असले 23 कोटी लोक हे आमचे भारतीय समजतो हे आम्ही त्यांना काय दुसऱ्या देशाचे नागरिक, आमच्या देशाचे ते नागरिक आहेत 23 कोटी. त्यामुळे आपल्या सकट जेणेकरून गैरसमज आहे, गैरसमज काढून टाकावा आणि आपण भारतीय म्हणून भारताच्या सर्वांगीण विकासाला कटिबद्ध व्हावं एवढं वाटतं. भाजप आता जे पैसे वाटतायत ना, ते खून दरोडे आणि गुंडगिरीतनं मिळवलेले जे पैसे आहेत त्याला रक्ताचा वास. शिवसेना काय साधू संतांची आहे का? हा ए बंडू का फंडू साळी कोण आहेत? त्यांचा इतिहास घ्या म्हणा आणि तुम्ही उदार उत्तम. जर आता मी जरा संध्याकाळी सभेत सांगतो
टक्के सरकारांच्या आजूबाजू असल्यांचे केसेस किती आहेत, किती भ्रष्टाचार केला, सत्काराला स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टरून कसे 25 लाख घेतले आणि दिले नाही जोपर्यंत काम बंद केलं केसरकरने, मी सगळं सांगतो. आता तुम्ही मला चाळवलं, मी ते बरोबर लावतो तिथे. जाऊ दे, सगळंच काढायचं आहे, तुम्हीच केलं पाहिजे. 10 रुपयात जेवण घरी जेवतात ते जेवण आहे का ते 10 रुपयात? उद्धव ठाकरे जेवतात तेच जेवण आहे का ते लोकांना 10 रुपयात दिलं जातं? कुठे मिळतं ते? एका महानगरपालिकेचे मुंबई कामगारांसाठी 10 रुपयात केलंय, छळा सबसिडी आहे 40 रुपये, म्हणजे ताट किती 50 रुपये, आणि 40 रुपये कोणाच्या खिशातले जातात? मुख्यमंत्र्यांचे जात नाही, आपल्या टॅक्समधून जाणारे पैसे आहे ना ते तिकडे जात आहेत. फुकट द्यायला काय 10 रुपयात? अरे तुझं काय जात आहे, तुझं योगदान काय? काय योगदान काय सांगा त्यांचं? शिवसेनेचं योगदान काय? हे जमा केलेले पैसे महानगरपालिकेतर्फे हे त्याच्यात जात आहेत का? आणि शिवसेनेने भ्रष्टाचाराबद्दल बोलूच नाही, बोलू नये. मी तर पाडा वाचीन, मी जन्मापासून आहे शिवसेनेच्या. कॉन्ट्रॅक्टरना आहे सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना, मेट्रोपासून एज्युकेशनपासूनच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना कामाला स्थगिती का दिली? का दिली हो? ब्रिजच्या पासून सगळ्या कॉन्ट्रॅक्टर पळत यायला, हा भ्रष्टाचार नाही का? सबस्क्राईब करा MHO न्यूज यूट्यूब चॅनलला आणि दाबा बेल आयकॉन बटन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी.